आज आपण इरा कायली GST मधला जे काही जे असाइनमेंट आहे इरामध्ये क्रिएटिंग मास्टर्स त्याअंतर्गत लेक्चर घेणार आहोत. त्यामध्ये आपण दोन लेक्चर डिवाइड केलेले आहे. त्यापैकी पहिलं लेक्चर आपण असे घेतो की होम मेकर फर्निचर या बुक्समध्ये लेजर्स कसे क्रिएट करायचे आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत आणि ते आपल्याला टॅली मार्फत सॉल्व करायचे. सर्वप्रथम आपण टॅलीचे जे सॉफ्टवेअर आहे ते ओपन करूया. टॅली ओपन झाल्यानंतर त्या फलावर एज्युकेशन मोडमध्ये जाऊन एंटर द्यायचे. त्याच्या तुमच्यासमोर कंपनी इन्फो असं एक ऑप्शन येईल, त्यामध्ये क्रिएट अ कंपनी याला क्लिक करा आणि एंटर द्या. ॲलुमनी सिलेक्ट करा आणि एंटर द्या. तर इथे बॅकस्पेस हे बटन लागलं असते. तुमचा डेटा कुठे सेव्ह झाला पाहिजे ते तो पाठवा. नंतर तिथे इरा आपण सिलेक्ट नाव देऊया. ते कंपनीचं नाव आपल्याला तेच ठेवायचं जे त्याच्यामध्ये दिलेलं आहे होम मेकअप. तिथे आपण डायरेक्ट मुंबई टाकूया. पण इथं इंडिया स्टेट आपला महाराष्ट्र भरपूर आपण म्हणताय द्या. कंट्रोल एक या बटनांकडे करून कंपनी क्रिएट केली. कंपनी क्रिएट झाल्यानंतर आपल्यासमोर गेट ऑफ टॅरीची स्क्रीन आहे. त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम F11 प्रेस करून बिल बाय डिटेल हे डिसॅक्टिव्ह करायचं. त्यामध्ये आपण अकाउंटिंग फीचर्सला एंटर दिलं. तिथे मेंटेन बिल बाय डिटेल हा ऑप्शन नो करायचा आणि कंट्रोल ए करायचा. म्हणजे तो सेव्ह डिसॅक्टिव्ह झाला आणि आपण इसके बदल देऊन बाहेर. आता आपल्याला लेजर बनवण्यासाठी दोन पद्धती असतात ज्या आपल्या पहिल्या माहिती आहेत. म्हणजे आपण अकाउंट इन्फोमध्ये लेजरमध्ये जातो आहे आणि मध्ये प्रक्रिया ह्या ऑप्शनला डायरेक्टली एंटर देतो. तर इथे आपल्याला ग्रुप जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे सेंडर क्रेडिटर्स. त्यामध्ये तू खाली जा, तू वरती नको जा. म्हणून टाकूया 85,232 असे आपण दरवी नंतर आहे येऊ. अमाऊंट आहे 13,520. मी मराठीत सांगतो. प्रोडक्टची अमाऊंट आहे 47,347. आता सेंटर क्रेडिटर ह्याच्या ग्रुपच्या अंडर आपल्याला एक खास लेजर बनवायला सांगितलं होतं. तिथे आपण एस्केप केलं की आपले लेजर तयार होते. आपल्याला चेक करायचं म्हणून आपले एस्केप देऊन बाहेर जाते. दोन वेळा एस्केप बटन प्रेस केल्यावर गेट ऑफ टॅलीमध्ये आपण कुठे जाते बॅलन्स शीटमध्ये. बॅलन्स शीटला आपण एंटर दिलं तर आपल्यासमोर इथे करंट बॅलन्स म्हणजे मी अर्धे पण बटन प्रेस करतो तर तुम्हाला असं दिसेल की सेंट्रल क्रेडिटरच्या अंडर जी टोटल आलेली 2,93,679 म्हणजे तुमच्यासमोर टोटल मी लिस्ट आहे. तुम्हाला ती आधी पाहिजे तुझ्याबरोबर आली असेल तर तुम्ही जे लेजर बनवले ते बरोबर आहे. आता याचप्रमाणे अजून लेजर बनवायचे आहेत. आपण अकाउंटिंग इन्फोमध्ये लेजरमध्ये क्रिएट मल्टिपलमध्ये जाऊ. पुढचं आहे प्रोविजन. प्रोविजन आपल्याला ग्रुप दिलेला आहे त्याच्या अंडर आपल्याला काही लेजरची नावं टाईप करायला मिळतात म्हणजे क्रिएट करायचं आहे. इलेक्ट्रिकल बिल पेबल असं दिलेलं आहे 1,08,890 असं अमाऊंट आहे त्याची. ऑफिस एक्सपेन्सेस पेबल दुसरं लेजर आहे त्याच्या अंडर त्याची अमाऊंट आहे 2,05,000. ऑफिस इक्विपमेंट बरोबर आहे सॅलरी पेबल अमाऊंट आहे 30,000. रेंट पेबल
7,770 याच्या अंडर आपल्याला 5 डेजे बनवायचे होते प्रिवेशन, ते आपले झाले. आता आपण एस्केप करून बाहेर येतो. आता आपल्याला परत चेक करायचं, नवीन परत बाहेर जाऊ, गार्डन शेडमध्ये जाऊ, एंटर दे आणि अल्टरेशन दाबून प्रेस करून बघू. तर आपल्याला असे लक्षात येईल की करंट लायब्ररीची जी टोटल झालेली ती वाढलेली, पण आता इथे तुम्हाला त्याच्या खाली रिव्हिजनमध्ये जी टोटल येते 46,146 तुम्हाला दिसून येईल. तुमचे ही टोटल आणि तुम्ही या ज्या पेशामध्ये तुमचे होते त्याची जी टोटल ती मॅच होईल. आता बाहेर यायचं आहे, बाहेर यायचं आहे. आपल्याला अकाउंटिंग इन्फोमध्ये जायचं, परत आपण रेजरमध्ये जायचं आहे. इथे मल्टिपल क्रिएटला एंटर देते. इथे फिक्स असेल आपण ग्रुप बनवलेला आहे, त्यामध्ये टेम्पो नावाचं रेजर आपण क्रिएट करायला सांगितलं आहे. 6,10,000 त्याची जी अमाऊंट आपण इथं एंटर दिलेली आहे. कम्प्युटर पुढचा रेजर वेळ आहे, त्याचा अमाऊंट दिले 65,000. नंतर झालं फर्निचर, त्याचा अमाऊंट दिले 55,460. आता इथं मी तीनच दिल्यामुळे आपण एंटर देते बाहेर. आपण आता चेक करूया परत. तर बॅलन्स शीटमध्ये जर आपण गेलो आणि बी दाबला म्हणून ते बॅलन्स शीटमध्ये डायरेक्टली ओपन झालं आणि ते ओपन दिलं, आपल्या असं लक्षात येईल की फिक्स असेल हे आपल्याला ॲसेटच्या बाजूला दिसते. त्याची जी टोटल आलेली आहे 7,04,060 रुपये जी आपल्याला दिलेली आहे क्रिप्टोमध्ये, ते बरोबर असल्यामुळे आपण जे रेजे बनवतो ते पण आपले बरोबर आहे. आता आपल्याला शेवटचं एक सेंडिडेटर नावाच्या ग्रुपच्या अंडर काही रेजे बनवताना केले, ते मी इथे आर प्रेस करते का आपण डायरेक्टली मल्टिपल रेजामध्ये जाऊ शकतो. सेंडिडेटर आपण ग्रुप सिलेक्ट केला आणि त्याच्या अंडर काही रेजरचे नावं पण क्रिएट करू. जसं पहिलं दिलेलं आपल्याला मॉडर्न लिव्हिंग फर्निचर, त्याचे जे अमाऊंट दिलेले 10,558. त्याच्यानंतर नाव दिलेले आपल्याला स्टार फर्निचर, त्याच्या अंडर आपल्याला अमाऊंट दिलेली 1,20,000. त्यानंतर दिलेले आपल्याला वर्ल्ड मार्केट 83,478 आणि वाव फर्निचर, त्याच्या अंडर आपल्याला दिलेले 59,329. त्यानंतर लिव्हिंग लिव्हिंग स्पेस फर्निचर, त्याचे जे अमाऊंट दिलेले आपल्याला 76,895. नंतर दिलेले आपल्याला 6,255 आणि गॅलक्सी फर्निचर त्या मंडळाचे 72,751. पहिले आपले सिंडिकेटरच्या अंडर 7 त्याचे ग्रेड करायचे होते ते झालेले आहेत. आपण शेवटचं बॅलन्स शीटमध्ये जाऊन एका परत चेक करूया. परत एक पण प्रेस केला, आता जे आपण संधी डेटे क्रिएट केले होते ते तुम्हाला ॲसेटच्या बाजूला करंट ॲसेटमध्ये दिसून येईल. त्याचे टोटल आहे 501,300 बरोबर आहे. ते त्याचबरोबर आपलं जे मेजर बनवायला सांगितलं आहे ते पेटनामध्ये डबले बनवून झालेले आहे. आपण एस्केप दोन डायरी म्हणून बाहेर यायचं आहे. आता आपल्याला पुढचं रेक्चर जे घ्यायचं आहे ते आपण बघूया. तुम्ही तर आपण आज क्रिएटिंग मास्टर क्रिएटर ऑनलाईन रेजर खूप मेकर कमी हे आपण बघितलेलं आहे. पुढचा रेक्चर जे होणार आहे आपल्याला काही स्टॉक आयटम्स बुक होम मेकर बुकच्या अंडर करायचे आहे. आपण पुढच्या रेक्चरला देणार आहोत.